विनोद नगोर डेंजर है त्या बुटिया कैमरा तो पोर गाड़ी सारा तो सही डेंजर है तो एक करते विनोद कोनी कभी बनवा ले दूँ करा तर सामन्याला सुरुवात होत आहे. तिसऱ्या राऊंडचा सामना जय बोरसादेव अट्टाळी विपक्ष. यावेळेस मात्र सूर्य एक फटका बॅकफुटला जाऊन पंच करतो कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या मधून चेंडू सीमा भरतो चौकार. कृष्णाकडे बॉल फेकून दे. ते फेकून दे तिकडे साईडला डायरेक्ट साईडला ठेवूत नका. नक्की दोन चेंडू दोन चेंडू आणि पाच धावा आरडी इलेव्हन किरवली संघाचे. यावेळेस मात्र सुर एक गोलंदाजी वापसी करताना पाहतो अजय भुईर याला. नक्कीच मागच्या सामन्याचा जरी आपण विचार केला तर पहिल्याच चेंडू चौकाराला होता त्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं होतं अजय भुईर यांनी. या सामन्यामध्ये आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवर चौकाराला कमबॅक करताना पाहतो अजय भुईर याला. आता मात्र सुरेख फटका चेंडू सरळ जातो सीमा पार धावा येथील चार हा दर्जेदार चौकार. हॅलो हॅलो अट्टाळी वर्सेस किरवली हा चालू असलेला सामना. गतवर्षी देखील फळेगाव या ठिकाणी अट्टाळी आणि किरवली ही मॅच झालेली होती आणि किरवली या संघाने चित केलेलं होतं अट्टाळी संघाला. एक अट्टाळी संघाला नामी संधी आहे वचपा काढण्याची. गोरख किरवली संघाचा हा जो फलंदाज आहे पूर्णपणे ताकदीने भरलेला आहे. मशीनचा धंदा आहे त्यांचा फुल जोर आहे दुधाचा धंदा फुल ताकद आहे बघा गोरख मध्ये. आणि सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे सागर भैरे यांच्याकडून. आणि एपीएल फेम रुपेश अट्टाळी वर्सेस किरवली. किरवली आमच्या मित्रांचा संघ दिगोडकर व गोरख दरवर्षी आमच्या सामन्यांसाठी त्यांची उपस्थिती असते. मैत्रीपूर्ण लढत अट्टाळी वर्सेस किरवली.
दुसरे षटक घेऊन येतो जयेश आट्टा इथे प्रसिद्ध उद्योगपती किराणा शॉपचे मालक जयेश दुसरा चेंडू घेऊ पहिला चेंडू घेऊन येतो जयेश बघा मी मगाशीच सांगितलंय उद्योगपती आहे कुठं कंजूशी करायची हे त्याला पूर्णपणे माहिती आहे जयेश बनेलीला खूप सुंदर अशी गोलंदाजी त्याने केलेली होती देवेंद्र भगत आठाई संघाचा पोलाड आहे मात्र सुरेख चेंडू अपलातून चेंडू स्विंग आणि मिस निर्धार चेंडूची सांगता होते या ठिकाणी जयचा विचार केला आजच्या दिवसामध्ये काय सुरेख गोलंदाजी जयेशने पूर्ण दिवसभरामध्ये केलेली आहे आता मात्र दिशा आणि गोलंदाजी पंचांचे दोन्ही आज समांतर पंच कृष्णा गणेश रामच्याकडे वळताना वाईट चेंडू या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाते ती 14 पुन्हा एकदा सुरेख चेंडू काय गोलंदाज होते जयेश याच्याकडनं वारंवार आपण पाहू शकता मागच्या सामन्याचा जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी ताव संख्या स्थिरावलेली यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच करतो चेंडू सरळ एका टप्प्याने पॉइंटच्या वरून सीमा पार हा येतो दर्जेदार चौकार डीजे थँक यू डीजे नक्की धाव संघात चौकाराच्या मदतीने पुढे जाते 18 यावेळेस नंतर फुलचा फटका क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने झेल टिपतो लागणारा पहिला आट्टाईतील कोणत्याही गोलंदाजाने 3 विकेट घेतले तर मंदार शिंदे यांच्याकडून ऑनलाईन प्रक्षेपणाचा ते आनंद घेत आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जर विचार केला तर आट्टाळी संघाच्या पाठीराखे पाहू शकता आपण बक्षिसांचा वर्षाव केलेला आट्टाळी संघासमोर कुठल्याही गोलंदाजाने जर 3 विकेट घेतल्या 1000 रुपयाचा पारितोषिक आले त्यांच्या ठिकाणी आता मात्र नवीन फलंदाज स्वतः कर्णधार खेळपट्टीवर जातो राकेश दिगोडकर आरडी 11 किरोळी संघाचा संगणक स्वतः खेळपट्टीवर गेलेला आहे शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक असेल पुन्हा एकदा गोलंदाजीचा धुरा संभालतो ज्याने मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता तोच प्रेम नक्की 2 षटकांचा विचार केला तर आरडी 11 किरोळी संघाची धावसंख्या झाली ती 18 यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक उभा आहे कव्हर क्षेत्रामध्ये थोडं सुरेख क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न होत आहे आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतो किरवली संघाचा स्वतः कर्णधार बाद होतोय राकेश दिगोडकर
माघारे परतावं लागेल राकेश याला। नवीन फलंदाज येतो अरुण, नाही अरुण यांनी मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये काय षटकार लावला होता आणि मात्र तिथेच कुठे सामन्याला कलाटणी मिळली होती किरवली संघाच्या। यालाच मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवर, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 20। शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं, जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असतो फलंदाज या शेवटच्या षटकामध्ये। प्रेम राईट हँड ओव्हर द विकेट ने, यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आणि अजय भोईर झेल सोडणार नाही हे सर्वांना माहित आहे। सुरेख रीतीने झेल टिपतो, अरुणची सुद्धा खेळी संपुष्टात येते या ठिकाणी। लागणारा हा तिसरा झटका आरडी इलेवन किरवली संघाला। जर आरडी इलेवन किरवली संघाचा विचार केला, जमेची बाजू म्हटली, तर अजून खेळपट्टीवर उभा एक विनोद, नक्कीच विनोद मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। तर नवीन फलंदाज तो हनुमान दिगडकर। हॅलो, वडोली गावचे प्रसिद्ध फलंदाज अविनाश पाटील यांनी मंचावरती यायचं आहे व बंड्या पिल्ले यांनी मंचावरती यायचं आहे। नक्कीच विनंती असेल वडोली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना मंचावर येऊन स्थानापण्याचं आहे। यावेळेस मात्र सुरेख फटका डिप्स केलेकडे चेंडू जातो, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि बघता बघता दोन धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानामध्ये पाहू शकता। इंजर्ड असताना सुद्धा खेळपट्टीवर खेळतो तो हनुमान दिगडकर। नक्कीच टीडीपीएल प्लेयर बेटा व नितीन पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय। सर्वांना विनंती असेल, स्टार खेळवडे ते वडोली संघाचे। यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आणि तेवढा सुरेख रीतीने झेल टिपला जातो, अजून एक गडी बाद होतो तो आरडी इलेवन किरवली संघाचा। विनोदच्या रूपाने लागणारा हा चौथा झटका किरवली संघाला। डीजे काय सुरेख गोलंदाजी करतो प्रेम आपल्या षटकामध्ये। अजून दोन चेंडू शिल्लक असलेल्या षटकात 22 धावा झालेल्या आहेत, एक मोठ्या फटक्याची गरज असेल ती आरडी इलेवन किरवली संघासमोर। स्ट्राईकला असेल तो हनुमान, नक्कीच एक मोठ्या फटक्याची नक्कीच गरज असेल ती आरडी इलेवन किरवली संघाला, तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचायचं असेल आणि प्रेमचा प्रयत्न असेल मात्र निर्धार चेंडू खेळून काढायचा। याला शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होतोय, चुकीचा शॉर्ट सिलेक्शन मित्र म्हणे। एकदा पूर्ण दुसरा धावण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी सुद्धा पूर्ण, जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र बायच्या रूपाने दोन धावा मिळाल्या आहेत। नक्कीच पंच आम्हाला वारंवार सूचना देताना आमच्या कृष्णा केणे सर आणि नॉन स्ट्राईकचे पंच साकीब पावळे सर, नक्कीच पंचांचा विचार केला तर काय सुरेख तीक्ष्ण नजरेने पाहतात आमचे पंच, काय सुरेख कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो। सकाळपासून चुकीचा एकही डिसिजन झाला नाही। यावेळेस मात्र सुरेख चेंडू
आणि दोन धावा मिळतील, षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांचे, तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती आरडी इलेव्हन किरवली संघाची 26 आणि 28 धावांचं लक्ष समोर ठेवलेला आहे तो, सॉरी 27 धावांचं लक्ष समोर ठेवलेला आहे तो आटाळी संघासमोर. या स्पर्धेच लाईव्ह प्रेक्षक जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी जवळ जवळ 4,500 प्रेक्षक जोडले आहेत या सामन्याचे आनंद घेतात या चषकाचं. नक्कीच पहिल्याच दिवसामध्ये विक्रम सुद्धा आपण पाहू शकतो. लाईव्ह जे प्रेक्षक पाहतात या विष्णू डेलाबर चषक, नक्की 4,333 लोक लाईव्ह जोडले गेलेले आहेत या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अजय आणि विनायक सलामीची जोडी आपण पाहतो आटाळी संघाकडनं. पहिला चेंडू सुरेख फटका, कव्हर ड्राईव्ह, डेवनचा पारण फेरला असा फटका. पहिल्या चेंडूवर प्रहार करतो, चेंडू सरळ जातो सीमा पार, धावा येथील 4 हा दर्जेदार चौका. नक्कीच काय सुरेख फटका पहिल्या चेंडूवर, कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल सुरेख. नक्कीच कुठेतरी विराट कोहलीची आठवण करून दिली या फटक्याने अजय भुईरेने. काय सुरेख फटका आपण पाहिला, नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे. पहिल्या चेंडूवर काय प्रहार करतो, नक्कीच आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आलेलं आहे.
काय सुरेख फलंदाजी अजय भोईरची आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिली तर सकाळपासून सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यावेळेस म्हणजे पुन्हा एकदा कार्पेटच्या सारेन चेंडू खेळतो आणि सुरेख क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकतो. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे तर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉईंट शेट्टामध्ये डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक असेल, एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक असेल, मिड ऑफला असेल. यावेळेस म्हणजे पुन्हा एकदा सुरेख फटका नक्कीच एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतात तसेच फेकतात. एकच धाव मिळेल सुरक्षित रक्षण विनोद याच. नक्कीच जर विचार केला तीन चेंडू पाच धावा झाल्यात या ठिकाणी मात्र जय बोरसदेव अठ्ठावीस संघाचा. आता मध्ये प्रथम स्ट्राईकला जो डावखुरा फलंदाज विनायक पाटील नक्कीच मागच्या सामन्यामध्ये खणखणीत षटकार आणि एक चौकार सुद्धा लावला होता विनायक पाटील याने गोरखनाथ. तो विनायक पाटील पुलटा चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळून काढतो. नक्की त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही विनायक पाटील याला. एकच धाव मिळेल, एका धावी समाधान मानायला लागेल तो विनू याला. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते सहा बिनबाद सहा. नक्की सुरक्षित रक्षण आपण पाहू शकतो विनोद याच्याकडनं. याला तुम्हाला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता सुरक्षित रक्षण. तो पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल, एका धावे समाधान मानायला लागेल तो अजय भुईर याला. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती सात. नक्की सुरेख गोलंदाजी जर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय वापसी करताना पाहतो आपण गोरखनाथ दिघोडकर याला. खूप सारा अनुभव गोरखनाथ दिघोडकर याच्याकडे, एक स्टार खेळाडू म्हणून ओळख आहे त्याची किरवली संघामध्ये. यावेळेस नंतर ब्लॉकचा वेध घेतला चेंडू सुरेख चेंडू. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती आठ ना बिनबाद आठ. नक्की सत्तावीस धावांचं लक्ष समोर ठेवलंय तो अठ्ठावीस संघासमोर. काय सुरेख गोलंदाजी केली गोरखनाथ दिघोडकर यांनी, पूर्ण आपला अनुभव झोकताना आपण पाहतो. तर विनायक पाटीलसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. विनायक पाटील यांनी जर षटकार लावला तर विष्णू पाटील वडवले यांच्याकडनं पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विनायक पाटील साठी सुवर्ण संधी आलेली आहे. नक्की समीकरण आता उरलेलं आहे बारा चेंडू आणि एकोणास धावांची गरज असेल. नक्कीच संगणकाने हनुमान दिघडकर याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. नक्की त्या विश्वासावर सार्थ ठरतो का काय करतो पाहूया हनुमान दिघडकर. नक्कीच हनुमान दिघडकर बद्दल म्हणायचं तर इंजर्ड असून सुद्धा तो मॅच खेळतो. मॅच नव्हतं गोलंदाजी सुद्धा त्यांनी आता गोलंदाजी करायला सुद्धा आलेला आहे हनुमान दिघडकर. पूर्णपणे इंजर्ड असताना मात्र आपल्या गावासाठी खेळतो हा हनुमान दिघडकर. बारा चेंडू आणि एकोणास धावींची गरज असेल ती जय बोरसदेव अट्टाळी क्रिकेट संघाला. पहिला चेंडू दिशा भरकटताना पाहतो पंचांच्या दोन यात समांतर वाईट चेंडू. एक धाव मिळेल आता, एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती नऊ. नक्कीच बारा चेंडू आणि अठरा धावांची गरज असेल ती जय बोरसदेव अट्टाळी संघाला. ना आर डी इलेव्हन किरवली संघाचा हेच प्रयत्न असेल काय दोघांमधून एकाला तरी बाद